त्याच्यामध्ये काय दिसतंय की ठीक आहे, एक मनुष्य आहे समोर, जसं तुमच्यासाठी तो जे आहे की दोन डोळे आहेत मला, दोन कान आहे, नाक आहे, माझी चेस्ट आहे, किंवा पाय दिसतात दोन, तुम्हाला जसं आहे तसंच मला आहे. पण जे दिसतं त्याच्याही आतमध्ये खूप गोष्टी आहेत ज्या मनुष्याला अजून माहीत नाही आहेत. जसं आपण म्हणतो की ऊर्जा एक आहे, तर ऊर्जा काय काम करते, कसं आहे की ऊर्जा आपल्यामध्ये आहे हे कसं आपण जाणू शकतो. तर ऊर्जा ही प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे सजीव निर्जीवमध्ये ऊर्जा आहे. जसं आपण म्हणतो की जर उदाहरणार्थ द्यायचं झालं तर झाड आहे, समजा आपण एक झाड बघितलं तर झाड देखील शोषण करत असते, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तसंच मनुष्य देखील, आपण पण एक ह्युमन बिईंग आहोत, मनुष्य मात्र आहोत, आपण देखील श्वास आतमध्ये घेतो, श्वास बाहेर सोडतो. आणि आपलं हे अव्याहतपणे, जसं आपण मूल जन्माला येतं त्या क्षणापासून जे श्वासोच्छ्वास चालू होतो तर शेवटच्या क्षणापर्यंत हा श्वासोच्छ्वास चालू असतो. आपण म्हणतो की तो माणूस जिवंत आहे, पण ही घटना घडायला देखील बऱ्याच गोष्टी होतात. त्याचं जीवन असतं, एकदम बाळ जीव ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतो आपण किती आनंद होतो, आपण किती त्याला प्रेमाने कुरवळतो, सगळेजण त्याचा लाड करतो आपण. मग हळूहळू ते बाळाची वाढ होते, विकास होतो, मोठं होतं, बरोबर, त्या कुटुंबामध्ये. आणि मग बाकी सगळं पुढच्या घटना घडत असतात. पण एक गोष्ट अशी होती की तो मोठा होतो, ते बाळ घरामध्ये जसंजसं वाढत जसंजसं ते मोठा पुरुष होतो, जो मुलगा असेल तर. आणि जीवनामध्ये वेगवेगळ्या ज्या घटना घडत असतात, त्या घटना घडत असताना त्या घटनेप्रती एक रिस्पॉन्स होतो त्या व्यक्तीकडून, प्रत्येकाचा असतो, हा मी प्रत्येकाचा बोलतो. तो जो रिस्पॉन्स आहे, तो रिस्पॉन्स कसा आहे, तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे, त्याच्यावर त्याचं लाईफ पूर्णपणे अवलंबून असतं. म्हणूनसाठी आपण ऐकतो की प्रत्येक गोष्ट करताना आपण म्हणतो की विचारपूर्वक करा, असं आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. हा जो विचार आहे, हे जे ॲक्शन आहे, ही अतिशय मूलभूत गोष्ट आहे. कसा रिस्पॉन्स देतो आपण एखाद्या घटनेकडे पाहतो कसं, आणि आपण रिस्पॉन्स कसा देतो, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्याच्यावर आपलं पूर्णपणे आपलं जीवन अवलंबून असतं. जर एखादी घटना चांगली घडली तर आपल्याला बरं वाटतं, आनंद होतो, प्रत्येकाचं आहे. पण एखाद्या घटने जर वाईट घडली तर आपण त्याला रिस्पॉन्स कसा देतो, दुःखद अनुभव येतो आपल्या त्या गोष्टीचा. आणि प्रत्येकामध्ये तसंच होतं. म्हणूनसाठी इथं कुठंतरी मनाचा भाग येतो. मग मन जे आहे ते शास्त्रीय भाषेत आपण सांगतोय सगळ्या गोष्टी. मी जी पण गोष्ट सांगतोय अनुभवातून सांगतोय, आणि त्याला शास्त्रीय बैठक आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. जी गोष्ट माझ्या अनुभवसिद्धीमध्ये नाही त्याबद्दल मी कधीच बोलत नाही, आज पण ते बोलणार नाही. पण ज्या अनुभवस्थितीमध्ये तुम्ही बघू शकता, आता मी काही प्रयोग पण इथे करणार आहे, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की नाही हे व्हायब्रेशन्स आहेत, ह्या रत्नामध्ये इतकी शक्ती आहे, ताकद आहे, हे तुम्ही आता अनुभवू शकाल. मी तुम्हाला देणार आहे गोष्ट, पण हे तुमचा अनुभव राहील. मी इथं काही जास्त सांगण्याच्यासाठी, म्हणजे खूप मोठं लेक्चर देण्यासाठी आलो नाही. मी फक्त आजचा जो वर्कशॉप आहे, जो सेमिनार आहे, हा फक्त इंट्रोडक्टरी आहे, बरोबर आहे. फक्त माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. एक आपण पाहतो की मन आहे, पहिल्यांदा मन काय आहे समजून घेऊ. थोडे कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहेत,